पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठेवलेला प्रचंड विश्वासाने उमेदवारी मिळाली आहे शिवसेनेचे. सर्व सहकारी नेत्यांनी खूप विश्वास ठेवला आहे माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडणार. मी आणि अंबादास दानवे आम्ही एकत्र मिळून काम करू. आता लढायचे आणि जिंकायचे. संभाजीनगरची उमेदवारी मिळाल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आता एक सांगतो तुम्हाला मी, आता तिकीट फायनल झालं ना, यादी आली ना, आता कोणीही एकमेकाच्या अगेन्स्ट जात नाही. ही शिवसेनेची पहिल्यापासूनची प्रथा आहे, धोरण पण आहे, शिस्त पण आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आम्ही आणि अंबादास दानवेजी आम्ही दोघेही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करू. शिंदे गटाचं आव्हान आहेच पुढे. शिंदे गट गद्दार आहे ना, तो गद्दार आहे. आम्ही एकनिष्ठ आहोत, त्यामुळे जनता एकनिष्ठ आपली संभाजीनगरची जनता जी ते एकनिष्ठ जो असतो त्याच्याकडे पाहत असते. आत्तापर्यंत इतिहास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगेन आपल्याला की आणि सगळ्यांचं खूप सगळ्यांना कळून आलं की 5 वर्ष आपण आपल्याला खूप नुकसान झालं, पण आता त्या ठिकाणी हे नसावं म्हणून उद्धवसाहेबांच्या म्हणजे मान्यतेमुळे आज परत एकदा आपल्या सर्वांना ते तिकीट मिळालं. गेल्या वेळेस ज्यांनी तुमचा पराभव केला ते इम्तियाज जलील पण रिंगणात आहे. असं आता त्याला काय मोजायचं नाही, त्याला कोणाला मोजायचं नाही. आपण फक्त जिंकायचं, विजय तुमचाच फक्त. जिंकायचं म्हणजे जिंकायचं, लढायचं आणि जिंकायचं. पुढं कोणीही असलं तरी लढायचं आणि जिंकायचं, लढून जिंकायचं. ओके साहेब.